हॅलो वॉरियर्स, आपण 7 डेज चॅलेंजमधले 2 दिवस तरी सक्सेसफुली कम्प्लीट केलेले आहेत आणि आज आहे डे 3 आणि डे 3चं चॅलेंज मी तुम्हाला देणार आहे. त्यापूर्वी आपण डे 2चं जे चॅलेंज होतं, डे 2चा जो क्वेश्चन होता त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत आणि त्या एक्सप्लेनेशनमधून आपल्या आणखी एका पॉईंटची तयारी होणार आहे. सो डे 2चा क्वेश्चन जो होता तो होता घटनेच्या कलम 292 आणि 293 मध्ये केंद्र व राज्यांच्या कर्ज उभारणीच्या अधिकाराबद्दल कोणत्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आता जेव्हा आपण 292 293 ही कलम पाहतो त्यावेळेला आपल्याला केंद्र राज्य संबंध हा टॉपिक आठवतो. अर्थातच केंद्र राज्य संबंध टॉपिकवरचाच यापूर्वीचा पण प्रश्न होता, जिथे आपण संसदेला कोणत्या कोणत्या राज्यसूचीतल्या विषयांवरती कायदा करण्याचा अधिकार आणि तो केव्हा प्राप्त होतो याच्याबद्दल आपण बोललो होतो. आता ज्यावेळेला आपण कायदा करण्याच्या अधिकाराबद्दल बोललो त्यावेळेला आपण कायदेविषयक संबंध पाहिले, आता जे आपण पाहतो ते वित्तीय संबंध आहेत. सो आपली जी भारतीय घटना आहे किंवा भारतीय संघराज्य जे आहे याचा जर आपण विचार केला तर अर्थातच संघराज्य स्वरूपाची व्यवस्था असल्यामुळे भारतामध्ये केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. सो आपल्याला भारताच्या बाबतीत केंद्र आणि राज्यांच्या विषयी कायदेविषयक त्याचबरोबर प्रशासकीय आणि वित्तीय असे 3 प्रकारचे वेगवेगळे संबंध पाहायला मिळतात. कायदेविषयक संबंध जे दिलेले आहेत केंद्र राज्य याचे ते भाग 11 मध्ये दिलेले आहेत, कलम 245 ते 255 दरम्यान. प्रशासकीय संबंध जे आहेत ते दिलेले आहेत भाग 11 मध्येच, कलम 256 ते 263 दरम्यान. सो कायदेविषयक आणि प्रशासकीय संबंध हे भाग 11 मध्ये आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवा. मात्र जेव्हा आपण वित्तीय संबंधांबद्दल बोलतो वित्तीय संबंध मात्र भाग 12 मध्ये दिलेले आहेत, कलम 268 ते 293 दरम्यान. आता जेव्हा आपण वित्तीय संबंधांबद्दल बोलतो त्यावेळेला एक महत्वाचं कलम ज्याच्यावरती तुम्हाला पॉलिटीमध्ये प्लस इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारला जातो ते म्हणजे कलम 280. सो कलम 280 काय आहे, त्याच्यातल्या तरतुदी काय आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, अर्थात तुम्हा सगळ्यांचं तोंडपाठ असणारं कलम आहे. आता जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 292 आणि 293 इतकं तर तुमच्या लक्षात आलं असेल की वित्तीय संबंधांशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे. सो कलम 292 आणि 293 जर आपण विचार केला तर 292 आणि 293 ज्या तरतुदी आहेत त्या आपल्याला केंद्र आणि राज्याच्या कर्ज उभारणीशी संबंधित असणाऱ्या तरतुदी पाहायला मिळतात. त्याच्यातही कलम 292 मध्ये आपल्याला भारत शासनाने घेतलेली जी कर्ज आहेत त्याच्याशी संबंधित तरतुदी पाहायला मिळतात आणि 293 मध्ये राज्य शासनाने घेतलेली जी कर्ज असतात त्याच्या संदर्भातल्या तरतुदी पाहायला मिळतात. मग या 2 कलमांमध्ये दिलेल्या तरतुदी काय आहेत, केंद्र सरकार कोणाकडून कर्ज घेऊ शकतं, कर्जाला हमी देऊ शकतं का, त्याच्यासाठी काही मर्यादा आहेत का, या गोष्टी त्याचबरोबर राज्य सरकारच्या बाबतीत सुद्धा काय कंडिशन आहे हे आपल्याला पाहायचं आहे. मग केंद्र सरकारच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर केंद्र सरकार भारतातून तसेच परदेशातून कर्ज घेऊ शकते, त्याचबरोबर कर्जाची हमी सुद्धा देऊ शकते. मात्र संसदीय कायद्याद्वारे घातलेल्या ज्या मर्यादा असतील त्या मर्यादांच्या आत राहूनच केंद्र सरकार जे आहे ते भारतातून आणि परदेशातून कर्ज घेऊ शकतं. मग आता ज्यावेळेला केंद्र सरकार असं कुठलंही कर्ज घेतं त्या संदर्भात संसदेने कायदा करणं गरजेचं असतो. मात्र संसदेने असा कुठलाही कायदा केलेला नाहीये. हे जे काही कर्ज असेल ते भारताचा जो संचित निधी आहे त्या संचित निधीच्या प्रतिभूतीवरती आधारित असेल. मग आता संचित निधी काय आहे, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड काय आहे, हे सगळे टॉपिक जे आहेत ते आपल्या इकॉनॉमिक्समध्ये झालेले आहेत, ज्यावेळेला आपण सार्वजनिक वित्त हा टॉपिक अभ्यासलेला आहे. 100 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंट्सना हे व्यवस्थितपणे माहिती आहे. जर आठवत नसेल देन कोर्समध्ये जा आणि परत एकदा सार्वजनिक वित्ताचे जे 2 लेक्चर्स आहेत ते पाहून घ्या, ठीक आहे. सो पहिला मुद्दा तर तुमच्या लक्षात आला की केंद्र सरकार भारतातून तसेच परदेशातून कर्ज घेऊ शकतात, या त्याचबरोबर कर्जाची हमी पण देऊ शकतात आणि संसदीय कायद्याद्वारे घेतलेल्या मर्यादांच्या आत राहूनच त्याचबरोबर भारताच्या संचित निधीच्या प्रतिभूतीवरती हे कर्ज त्यांना प्राप्त होईल. मग सेम कंडिशन राज्यांच्या बाबतीतही लागू असायला पाहिजे. राज्यसुद्धा भारतातून कर्ज घेऊ शकतात पण त्याच्यासाठी विधिमंडळाने जे काही कायद्याद्वारे मर्यादा घातलेल्या असतील त्या मर्यादांच्या आत राहून ते कर्ज घेऊ शकतात आणि ही कर्ज जी आहे ती राज्यांच्या संचित निधीच्या प्रतिभूतीवरती आधारित असते. मात्र इथे एक मुद्दा लक्षात ठेवायचा की राज्य शासन परदेशातून कर्ज घेऊ शकत नाही, हा पॉईंट इथे इम्पॉर्टंट आहे, इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. राज्य शासन भारतातून कर्ज घेऊ शकते, कर्जाची हमी देऊ शकते, मात्र विधिमंडळाने कायद्याद्वारे घातलेल्या ज्या काही मर्यादा असतील त्या मर्यादांच्या आत राहून. आता तिसरा मुद्दा हा येतो की केंद्र सरकार राज्याला कर्ज देतात, अर्थात आपल्याला माहिती की राज्य केंद्राकडून कर्ज घेतात. सो केंद्र सरकार राज्याला कर्ज देऊ शकतात किंवा राज्याने घेतलेलं जे काही कर्ज असेल त्या कर्जाला हमी सुद्धा देऊ शकतं केंद्र सरकार. मात्र केंद्र सरकार केव्हा
म्हणजे राज्य सरकार कधी कर्ज घेऊ शकत नाही. तर जर समजा केंद्राने राज्याला कर्ज दिलेलं असेल, केंद्राने एखाद्या राज्याला कर्ज दिलेलं आहे आणि त्या कर्जाचा काही भाग किंवा एखाद्या राज्याला हमी दिलेली आहे, एखाद्या राज्याच्या कर्जाच्या बाबतीत केंद्राने हमी दिलेली आहे आणि त्याचा जर कुठलाही भाग थकित असेल, तर मात्र राज्य केंद्राच्या संमतीविना कर्ज घेऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या राज्याला ऑलरेडी कर्ज दिलं ते थकित आहे, किंवा एखाद्या राज्याच्या कर्जासाठी हमी दिलेली आहे केंद्राने आणि ते कर्ज थकित आहे, तर ज्यावेळेला थकित असेल त्यावेळेला मात्र राज्य केंद्राच्या संमतीविना कर्ज घेऊ शकत नाही. या तरतुदी होत्या कलम 292 आणि 293 मधल्या. इथेच आपण प्रशासकीय संबंध काय असतात, कायदेविषयक संबंध आणि वित्तीय संबंध हे कुठल्या घटनेच्या भागामध्ये दिलेले आहेत, कुठल्या कलमांदरम्यान दिलेले आहेत हे सुद्धा बघितलं. आणि मी एक्स्ट्राचा होमवर्क जो तुम्हाला दिला आज तो म्हणजे राज्य घटनेचं कलम 280 कशाशी संबंधित आहे, त्याच्यामधल्या काही ठळक तरतुदी ज्या आहेत त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आता येऊयात आपण डे 3 क्वेश्चनकडे. डे 3 जो क्वेश्चन आहे तो अगेन केंद्र राज्य संबंधांवरतीच आहे, पण हा जो क्वेश्चन मी घेतलाय या टॉपिकवरती आयोगाने सलग 2-3 प्रश्न विचारलाय, त्यामुळे हे तुम्हाला करायचंय. आणि इथेही एक पॉईंट मला सांगायचं होतं की 292 आणि 293 जे काही मी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे त्याचं रिझन हे आहे की इकॉनॉमिक्समध्ये FRBM ऍक्टवरती आयोगाने सलग 4-5 प्रश्न विचारलेला आहे. आय थिंक 2019-23 प्रत्येक वर्षी प्रश्न आलेला आहे FRBM ऍक्टवरती. आणि केंद्र जे काही कर्ज घेतं किंवा राज्य जे काही कर्ज घेतं त्या संदर्भात काही मर्यादा किंवा त्या संदर्भातल्या काही शिफारशी या FRBM ऍक्टचा जो रिसेंटचा कार्यगट होता त्या कार्यगटाने केलेल्या आहेत. आणि म्हणूनच इथे तुम्हाला पॉलिटीमध्ये सुद्धा क्वेश्चन बनू शकतो, त्या रेफरन्सनी हा प्रश्न घेतलाय. काही जणांना वाटेल की उगीचच का हा प्रश्न घेतलाय, बट वित्तीय संबंधावरती यापूर्वी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत म्हणून तो घेतलेला आहे. आणि जो डे 3 क्वेश्चन आहे तिथे जर आपण पाहिलं तर मी सरकारी या आयोगावरती तुम्हाला प्रश्न विचारलाय. याचं रिझन हे आहे की सरकारी या आयोगाच्या शिफारशींवरती त्याचबरोबर आंतरराज्य परिषद जी असते त्या परिषदेवरती आयोगाने इन डिटेल क्वेश्चन विचारले. सरकारी आयोगाच्या तर शिफारशी सुद्धा डिरेक्टली आयोगाने विचारलेल्या आहेत, कुठली शिफारस केलेली होती किंवा कुठली शिफारस केलेली नव्हती. महाराष्ट्राच्या बाबतीत राज्यपाल हे पद मागच्या 3 म्हणजे मागच्या 3 खूप जास्त चर्चेत राहिलेलं पद होतं आणि राज्यपाल पदाच्या बाबतीत सुद्धा सरकारी आयोगाने काही महत्वाच्या शिफारशी केलेल्या होत्या. त्या दृष्टीने सरकारी आयोग फार महत्वाचा आहे म्हणून तो प्रश्न होता. आजचा जो प्रश्न आहे तो आहे केंद्र राज्य संबंधावरील सरकारी आयोगाच्या 1983-87 दरम्यान महत्वाच्या 5 सांगा. इथे मी तुम्हाला लिमिट दिली आहे 5 ते रिझन म्हणजे तुम्हाला जर म्हटलं असतं सगळ्या शिफारशी सांगा एवढं तर तुम्ही सांगणार नाही, बट काही इम्पॉर्टंट शिफारशी इथे जरी मी 5 म्हटलं असेल तरी ट्राय करा कमीत कमी 10 ज्या महत्वाच्या आहेत त्या तुम्ही फाइंड आउट करा आणि त्या 10 तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. किंवा ज्या पद्धतीने तुमच्यापैकी बरेच स्टुडंट आन्सर देत आहेत, मला वॉरियर कांचन यांनी लिहिलेलं आन्सर फार आवडलं, खूप सुंदर पद्धतीने त्यांनी केंद्र राज्य संबंधावरचं जे जो मी क्वेश्चन दिलेला होता त्याचा आन्सर त्यांनी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर केलेलं होतं. सो त्या पद्धतीने म्हणजे तुमच्या नोट्समध्ये लिहून किंवा डिरेक्टली टाईप करून सुद्धा तुम्ही टेलिग्रामवरती किंवा आपल्या YouTube चॅनलच्याच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. केंद्र राज्य संबंधाचे 2 व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, ते व्हिडिओज पाहिले नसतील तर पाहून घ्या. हा उपक्रम तुम्हाला हेल्पफुल वाटतोय की नाही हे सुद्धा मला न विसरता कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर हेल्पफुल वाटत असेल तर आपण ऑब्व्हियसली तो कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू. माझ्या बाजूनी मी डे 3 चॅलेंज सुद्धा सक्सेसफुली कम्प्लीट केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा ते सक्सेसफुली कम्प्लीट कराल अशी मला आशा आहे, निश्चितपणे कराल, फक्त आशाने मला विश्वास सुद्धा आहे. आणि सांगितलेला होमवर्क वेळेत पूर्ण करा. लवकरच आपण डे 4 चॅलेंजमध्ये भेटणार आहोत आणि त्या चॅलेंजच्या व्हिडिओमध्ये मी पुढचा क्वेश्चन तुम्हाला देणार आहे, प्लस आजचा जो क्वेश्चन आहे त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा देण्याचा प्रयत्न करेन. सो जर तुम्हाला हा उपक्रम हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल आणि असेच व्हिडिओज तुम्हाला जर पाहायचे असतील, हेल्पफुल वाटत असतील, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. Thank you.